नमस्कार, मी दत्ता कानोटे, मॅक्स महाराष्ट्रच्या फेसबुक लाईव्ह मध्ये आपण सर्वांचं स्वागत. मित्रहो, मी त्या ठिकाणी उभा आहे ज्या ठिकाणी मुलींसाठीची पहिली शाळा सुरू करण्यात आली होती सावित्रीबाई फुलेंनी. परंतु त्या शाळेची आजची अवस्था मी तुम्हाला दाखवतो. अत्यंत बकाल अशी अवस्था झालेली आहे. ज्या सावित्रीबाई फुलेंनी शाळा मुलींची शाळा सुरू केली आणि या देशातल्या सगळ्याच्या सगळ्या मुली शिकायला सुरुवात झाल्या, त्याच देशातल्या मुली आज अंतराळापर्यंत पोहोचलेल्या आहेत. परंतु त्यांच्यासाठी सुरू झालेली पहिल्या शाळेची अवस्था मात्र इतकी भयानक आहे. आपण ही शाळा बघू शकताय. आपल्या समोर सध्या ही शाळा आहे. आतमधल्या बाजूला सुद्धा या ठिकाणी शाळा आहे. मी आपल्याला दाखवू शकतो की ही तीच शाळा आहे ज्या ठिकाणी सावित्रीबाई फुले शेणामातीचे गोळे झलून या शाळेमध्ये यायच्या, या वर्गखोल्यामध्ये यायच्या, मुलींना शिकवायच्या. परंतु त्या शाळेकडे मात्र आज कुणाचंही लक्ष नाहीये. इतकी भीषण अवस्था आहे. वरचे जे सगळे या ठिकाणचे लाकडं आहेत किंवा माळवत आहेत ते पूर्णपणे सडून गेलेलं आहे, झिजलेलं आहे. खाली जी फरशी आहे किंवा सगळा जो आहे तो कचरा पडलेला आहे. काही दारूच्या बाटल्या सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळतात. इतकी भीषण अवस्था आहे. सावित्रीबाई फुलेंनी या शाळेची सुरुवात ही 1 जानेवारी 1848 रोजी केली होती. आणि त्यानंतर सुरुवातीला या शाळेमध्ये फक्त 6 मुली होत्या. परंतु या शाळेचा परिणाम इतका चांगला राहिला की एका वर्षभरातच या मुलींच्या शाळेची संख्या ही 40 ते 45 वरती पोहोचली होती. आणि हे मुलींचं खरं तर महिला विद्यापीठ म्हणायला हरकत नाही. त्या महिला विद्यापीठाची ही अशी अवस्था आहे. ज्या ठिकाणी शाळा वर्गखोल्या भरायच्या, ज्या ठिकाणी क्लासेस व्हायचे, त्या क्लासेसच्या काही खोल्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचीसुद्धा किती वाईट अवस्था आहे आपण बघू शकता. की सगळ्या कचऱ्याचं गोडाऊन झालंय की काही शाळा असं या ठिकाणी आपल्याला वाटतं आहे. हे पाहू शकता की या ठिकाणी कुठेतरी ब्लॅकबोर्ड असेल, फळा असेल, समोर विद्यार्थी बसलेले असतील आणि इथेच कुठेतरी सावित्रीबाई त्या विद्यार्थिनींना शिकवत असतील. परंतु तरीसुद्धा या शाळेची आजची ही अवस्था आहे. ज्या देशाची राष्ट्रपती एक महिला होऊन गेली, ज्या देशाची पंतप्रधान महिला होऊन गेली, त्याच देशाच्या शाळेची अशी अवस्था असावी हे शोकांतिका नाही का? हे पुढचे काही वर्ग खोले आहेत त्यासुद्धा मी आपल्याला या ठिकाणी दाखवतो आहे. या खोल्यांमध्ये मराठवाड्यातून आलेले काही पर्यटक सुद्धा आहेत ज्यांनी ही सावित्रीबाई फुलेंची शाळा पाहण्यासाठी आलेले आहेत. त्यांना सुद्धा बरंच वाईट वाटतं. दुसरे आणखीन काही खोले आहेत त्या सुद्धा आपण या ठिकाणी पाहत आहात. 1 जानेवारी 1848 साली ही शाळा स्थापन करण्यात आली होती. ही पहिली शाळा होती ती जी मुलींसाठीची. आणि त्याचबरोबर हे दुसऱ्या बाजूला सुद्धा आपण बघू शकता की किती या ठिकाणी कचरा पडलेला आहे, गोंधळ झालेला आहे आणि शाळा पूर्णपणे पडत आलेली आहे. त्यावेळेला फक्त ख्रिश्चन मिशनऱ्याच देशांमध्ये शाळा चालवायच्या. आयत्यदेशीय माणसाने मुलींसाठीची सुरू केलेली ही पहिली शाळा आहे. ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले या दोघांनी ही शाळा सुरू केली होती. त्यावेळेला खरं तर मुंबईमध्ये त्याच्यानंतर ह्या शाळेच्या नंतर कमळाबाई हायस्कूल नावाची एक मुलींसाठीची शाळा सुरू झाली होती. ती आज ताग आहे म्हणजे 2018 पर्यंत सुद्धा ती शाळा सुरू आहे. परंतु सावित्रीबाई फुलेंची मुलींसाठीची ही पहिली शाळा मात्र आज बंद पडलेली आहे. मुक्ता साळवे नावाची जी विद्यार्थिनी आहे ती पहिल्या 6 विद्यार्थिनींपैकी एक या शाळेमध्ये शिकलेली होती. जिला ज्येष्ठ विचारवंत हरी नरके यांनी पहिली दलित लेखिका असं सुद्धा संबोधलेलं आहे. आणि या शाळेची ही अशी वाईट अवस्था झालेली आपण पाहिलेली आहेत. जे पर्यटक आलेले आहेत आपण त्यांच्याशी सुद्धा बोलणार आहात. काका, शाळा पाहिली तुम्ही, काय वाटतं तुम्हाला? या शाळेचं खूप दुर्दशा झालेली आहे. आणि या ठिकाणी या शाळेची दुरुस्ती व्हावी की ज्या बाईने मुलींना शिक्षण दिलं की त्या मुलींना शिक्षण दिल्यानंतर आज चांगल्या चांगल्या कोणी राष्ट्रपती आहेत, कोणी पायलट आहेत, कोणी प्राध्यापक आहेत. तर ज्या स्त्रियांनी असं शिक्षण घेतलं यांच्याकडून तर त्यांनी काय करायला पाहिजे की ही स्मारक जी आहे ही शाळे ज्या ठिकाणी शिकवलेली आहे तर ह्या शाळेचा या ठिकाणी चांगल्या प्रकारे सुधारणा करायला पाहिजे, या जागेची सुधारणा करायला पाहिजे आणि त्याचं मोठं स्मारक व्हायला पाहिजे या ठिकाणचे. स्मारक व्हायला पाहिजे असं म्हणतात. ठीक आहे, महिला भगिनी सुद्धा आलेल्या आहेत ज्या मराठवाड्यातून आल्या, त्यांच्याशी सुद्धा आपण बोलणार आहोत. तर तुम्ही शाळा बघितली, कसं वाटतं तुम्हाला? मला खूपच वाईट वाटतंय शाळा पाहून. ये ज्या महिला इथं शिकल्या त्या महिला आज कुठं आहेत? त्यांच्या शाळेसाठी शाळा काढली सावित्रीबाई फुलेने. किती कष्टाने त्यांनी हे दगड अंगावर घेतले, चिखल गोळे घेतले आणि एवढं कष्टानं शिकवल्या त्यांनी. आज कुठं नाहीत मुली, कुण्या क्षेत्रामध्ये आहेत? कुणी डॉक्टर झाली, इंजिनियर झाली, कुणी प्राध्यापक झाले आणि राष्ट्रपती झाल्या. पण ह्या शाळेला असं पाहून वाटतंय की मला इथं काहीच राहिलेलं नाही. फार वाईट वाटतंय मला पाहून. हे आणखी एक या ठिकाणी पर्यटक आहेत. काका, काय सांगाल तुम्ही, तुम्हाला कसं वाटतं आणि कशी होती, कशी असावी ही पूर्वीची शाळा? पूर्वीची शाळा जी होती चांगली असणार आहे. परंतु आजची कंडिशन पाहिल्यानंतर फार वाईट वाटतं आहे. कारण का त्यावेळेस मुलामुलींना, मागासवर्गीय मुलामुलींना शिकण्यासाठी जगातील आणि देशातली पहिली शाळा आहे म्हणून आपण सावित्रीबाई फुलेंना
पहिला प्रथम शिक्षिका या देशाच्या झाल्या, परंतु त्यांच्या शाळेची वाईट अवस्था पाहून मन अगदी खिन्न होतं आहे, दुःख होतं आहे, कारण त्यांच्यापासून जी प्रेरणा मिळाली आज मुलं मुली मोठमोठ्या पदावर गेले.